आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनल. प्रश्न 2017 फेब्रुवारी. सवाल इस बात का है कि वो मणिपुर की महिला इसलिए नहीं, वो महिला है इसलिए भी नहीं. हम कोई भेदभाव नहीं करते पुरुष और महिला में. बात यह है कि जिस देश के संविधान में सबको समानता है उसमें महिला अलग क्यों की जाए. उनकी लड़ाई हमने लड़नी चाहिए, हम लड़ रहे हैं. लेकिन उस लड़ाई के लिए जब हम महाराष्ट्र में बात करते हैं तो हमें बात नहीं करने दिया जाता है. मणिपुर में किसी को बात नहीं करने दिया जाता है. पूरे देश में आप सभी को चुप बिठाओगे क्या? एक महिला को जिस तरह से विवस्त्र किया गया, जिस तरह से उसको रेप किया गया, कि या ये जात पात धर्म के ऊपर जाके महिला नहीं सोचेगी? हमारी घर की माँ बहनें भाई नहीं सोचेंगे कि इस देश में अब महिला सुरक्षित नहीं है? ये क्या बात हो रही है? हमारे अध्यक्ष हमारे बहनों से पूछते, हमको पूछते, कुठल्या कौन से कलम से आप आए? अरे भाई संवेदना है कि नहीं? अतुल भातखळकर ने थोड़ी देर पहले ट्वीट कहा है कि या आप कहते हैं कि अगर सर्वोच्च न्यायालय को ही अगर इस तरीके से चलाना हो, ये टिपिकल मनुस्मृति है कि सर्वोच्च न्यायालय कौन होता है मणिपुर के बारे में बात करने के लिए? शर्म भी नहीं आती है कि सर्वोच्च न्यायालय नहीं बोलता तो एफआईआर भी नहीं होता. ये कितनी लज्जास्पद गोष्ट है कि सर्वोच्च न्यायालय कौन है? असे जर बीजेपीचे सदस्य विचारणार असतील तर ह्या महाराष्ट्रात या देशात होणार काय? अरे सर्वोच्च न्यायालय मध्ये पडलं म्हणून एफआयआर तरी झाली. सर्वोच्च न्यायालय मध्ये पडलं नसतं तर काहीच झालं नसतं. लाज वाटते लाज. सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारालाही आता तुम्ही त्याच्यासमोर प्रश्नचिन्ह उभं करणार? तुमच्या भगिनींना अध्यक्षांनी सांगितलं की तुम्ही कुठली नोटीस दिली आहे. प्रश्न नोटीसीचा नाही आहे, प्रश्न संवेदनांचा आहे. तुम्हाला जर मणिपूरच्या घटनेचा वेदना होणार नसतील तर तुम्ही महाराष्ट्रात राहण्याच्या लायकीचे नाही. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. आपल्या नातेवाईकांनी महिलेचा छेड केली म्हणून त्याचं सर कलम करणाऱ्या शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. यांना वेदना नाही, संवेदना नाही, यांना फक्त सत्ता 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 याच्याशिवाय काही दिसत नाही. आणि म्हणून त्यांचा धिक्कार करून आम्ही सगळे बाहेर पडलेलो. अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं सोलापुरातील एकमेव न्यूज चॅनल माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.